नमस्कार स्वागत आहे तुमचं अंजलीज रेसिपी मराठीमध्ये आज आपण पाहणार आहे इन्स्टंट जेलेबी तर ही गीट्सची जेलेबी आहे अगदी अचानक घरी पाहुणे आले किंवा नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी अगदी गोडाचा पदार्थ आणि झटपट होणारा पदार्थ म्हणजे इन्स्टंट जेलेबी तर चला सुरुवात करू या गीट्सची जेलेबी बनवायला याकरता आपण पाक करणार आहे सुरुवातीला तीनशे ग्राम आपल्याला साखर मोजून घ्यायची आहे भांड्यामध्ये यातच आपल्याला दोनशे चाळीस एम एल पाणी ओतायचे तर आता आपण जिलेबीसाठी एक तारीख किंवा दोन तारीख पाक न करता फक्त पाक चिकट झाला पाहिजे इतपत हा शिजवून घ्यायचे आता यामध्ये कलरसाठी थोडंसं मी केशर वापरलेलं आहे हवं तर तुम्ही कलर फूड सुद्धा वापरू शकता आणि थोडीशी वेलची पूड तर ती सुद्धा ऑप्शनल आहे आता व्यवस्थित आपण हा जो पाक आहे तयार करून घेऊया सुरुवातीला गॅस थोडा फुल ठेवून जोपर्यंत साखर वितळत नाही तोपर्यंत सतत चमचा आणि अशा प्रकारे राहा एकदा काय साखर वितळी की गॅस मिडियम ठेवून आपल्याला हा पाक शिजवून घ्यायचा आहे तर पाक हा फक्त चिकट झाला पाहिजे इतपतच हा पाक शिजवून घ्या जर पाक खूप पुढं गेला दोन तारी झाला तर पा जी जेलेबी होते त्यावर साखर जमा होते आणि जर पाक कच्चा राहिला तर जेलेबी ही पूर्णपणे नरम होऊन जाते किंवा पाकामध्ये सोडल्यावरती त्याचे तुकडे होतात त्यामुळे व्यवस्थितच पाक हा चिकट होईपर्यंत शिजवून घ्या पाक आपला चिकट झाल्यामुळं मी साईडला काढून ठेवलेलं आहे आता इथे आपल्याकडे शंभर ग्राम गिट्सचं इन्स्टंट जेलेबीचं पॅकेट आहे किंवा प्रीमिक्स आहे तर या पॅकेटपासून जवळपास पंचवीस ते सव्वीस जिलेबी मीडियम साईजच्या तयार होतात आणि या जिलेबी कमीत कमी, कमी पाच ते सहा लोकं आरामात खाऊ शकतात खूप छानपैकी ही जिलेबी तयार होते आणि खूप फटाफट होते बऱ्याच वेळेस आपण जिलेबीचं बॅटर घरी तयार करतो आणि अनेकदा आपलं बॅटर फसलं जातं किंवा व्यवस्थित प्रमाणामध्ये जर झालं नाही तर त्याची जिलेबी व्यवस्थित होत नाही तर अगदीच तुम्हाला घाई असेल तर अशा प्रकारच्या पॅकेटचा वापर करूनसुद्धा तुम्ही खूप छानपैकी जिलेबी बनवू शकता आता हे शंभर ग्रामचं पॅकेट आहे तर यामध्ये आपल्याला दोनशे चाळीस एम एल पाणी ओतायचं आहे तर पाणी एकत्र न टाकता हळूहळू पाणी टाकायचं किंवा अगदीच थोडं थोडं पाणी टाकून सतत हलवत राहायचं जेणेकरून पिठामध्ये गाठी होणार नाहीत अगदी गाठीविरहित हे पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे ज्यावेळेस तुम्ही पाणी ओता पिठामध्ये तर ते पीठ जे आहे ते फुगलं जातं तर अशा प्रकारे व्यवस्थित आता थोडं थोडं लागल तसं आपण पाणी ओतूया आणि जेलेबीसाठी हे बॅटर तयार करूया तर खूप सोपा पदार्थ आहे अगदी फटाफट होणार आहे बऱ्याचदा आपण घरीसुद्धा जिलेबी बनवतो त्याची प्रोसेस किंवा पीठ फर्मेंटेशन करायला खूप वेळ जातो जर तुमच्याकडे जा वेळ नसेल आणि अगदीच तुम्हाला अशा प्रकारे जिलेबी खाण्याचा मोह झाला तर अशा प्रकारे अगदी गीटचं पॅकेट वापरून तुम्ही बाजारात जशी जिलेबी मिळते त्यापेक्षाही अधिक टेस्टी जिलेबी घरी बनवू शकता तर अशा प्रकारे बघा पूर्ण आपल्याला जे पाणी आहे ते पूर्ण पाणी इथे वापरून घ्यायचं आहे आणि आता व्यवस्थित हे मिक्स करून आपण पिठाची तुम्हाला कन्सिस्टन्सी दाखवणार आहे अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी असली की जेलेबीचे जे गोल आहेत किंवा जे राऊंड आहेत ती अगदी गोल गोल होतात जर खूप जास्त पातळ झालं पीठ तर मग जेलेबी ही चपटी होते आणि जर अगदीच घट्ट झालं तर त्या जेलेबीला कलर किंवा ती जिलेबी व्यवस्थित फुगली जात नाही त्यामुळं त्याचं टेक्शर नेहमी परफेक्टच असावं या पद्धतीने जे काही मेजरमेंट तुम्ही तुम्हाला मी पाण्याचं सांगितलेलं आहे त्याप्रमाणेच पाणी वापरून हे पीठ अशा प्रकारे तयार करून घ्या चमच्यानी उचलल्यानंतर पीठ खाली आपोआप पडलं पाहिजे इतपत हे थोडंसं आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवून घ्यायची आहे बिटाची आणि या इंस्टंट जिलेबी मेकरचा वापर करून किंवा माझ्याकडे सॉसची बॉटल असेल तर त्या सॉसच्या बॉटलचा वापर करू शकता किंवा एखादी कपड्याचा त्याचबरोबर तुम्ही एखाद्या दूध पॅकेटमध्ये सुद्धा हे बॅटर भरून घेऊ शकता पण जे काही तुम्हाला इकडे जिलेबी मेकर किंवा ही जी बॉटल दिसते आहे ती गिट्सच्या पॅकेटसोबतच आपल्याला फ्री मिळालेली आहे तर ही बॉटलसुद्धा त्यासोबतच येते आता आपण इथे तेल केव्हा तूप गरम करायचे दोनशे पन्नास ग्राम आपण तेल इकडे गरम केलेलं आहे आता यामध्ये तेल गरम झालं की थोडासा ड्रॉप टाकून बघायचा जर तो ड्रॉप वर येत असेल याचा अर्थ तेल किंवा तूप आपलं जेलेबीसाठी तयार आहे अशा प्रकारे परफेक्ट जेलेबी तुम्ही यामध्ये घालून घेऊ शकता तर अगदी गोल गोल राऊंड तुम्हाला हवे तेवढ्या जेलेबीचे राऊंड तुम्ही करू शकता तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची टीप जेव्हा तुम्ही जिलेबी तेलामध्ये किंवा तुपामध्ये तळता तर त्याची जे तापमान आहे तेलाचं किंवा तुपाचं ते अगदी व्यवस्थित असावं खूप जास्त जर तेल किंवा तूप तापलं तर जिलेबी ही खूप लवकर करपली जाते आणि अगदीच थंड असेल तर ती जिलेबी बुडाला चिटकली जाते त्यामुळं नेहमी थोडंसं मीडियम हिटच करून घ्यायचं तेल आणि त्यानंतर जिलेबी सोडून घ्यायची अशा प्रकारे खालच्या साईडने थोडीशी फम किंवा थोडी कुरकुरीत झाली की त्याला पलटून घ्यायचं तर तुम्ही इथे बघू शकता जेलेबीचा जो राऊंड आहे तो अगदी परफेक्ट गोल आलेला आहे आता यापेक्षा तुम्हाला जर जाड जिलेबी आवडत असेल तर तुम्ही दूधच्या पॅकेटमध्ये हे बॅटर भरून त्याला कट करून कोण जसा आपण कट करतो त्या पद्धतीने कट करून सुद्धा जेलेबी तयार करू शकता तर इथे आपण जेलेबी सगळी याच पद्धतीने तयार करून घेतलेली आहे पाक हा आपला कोमट आहे अगदीच उखळता पाक किंवा अगदीच थंड पाकामध्ये जिलेबी टाकू नये तर कोमट पाकामध्ये ही जिलेबी आपल्याला टाकून घ्यायचे जिलेबी टिश्यू पेपरवर काढून घ्या जेणेकरून त्यातलं एक्सेस ऑइल सगळं निघून जाईल आणि त्यानंतर दोन मिनटांनंतर आपल्याला ही जी काही जिलेबी आहे ती सगळी जिलेबी पाकामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आणि मग दोन मिनटं आपल्याला असंच पाकामध्ये हे मुरायला ठेवायचं आहे फक्त दोन मिनटामध्ये हा पाक पूर्णपणे जिलेबी ॲब्झॉर्ब करून घेते आणि मस्तपैकी ती रसभरीत जिलेबी तयार होते तर दोन मिनटं झालेली आहेत आणि आपला जो पाक आहे तो छानपैकी या जेलेबीमध्ये मुरलेला आहे तर यापेक्षा जास्त वेळ ठेवू नका नाही तर मग जेलेबी तुमची नरम होऊ शकते तर अशा अशा प्रकारे आपली जी जेलेबी आहे ती आपण ताटामध्ये काढून घेतोय आणि खूप छान जेलेबी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर कलर आलेला आहे आणि अगदी परफेक्ट जिलेबी जशी आपण बाहेर खातो त्या पद्धतीनेच अगदी नाजूक जिलेबी आपली तयार आहे तर याच पद्धतीने बाकीची काही जिलेबी असेल तीसुद्धा मी तळून घेणार आहे जे काही त्यासोबत परफेक्ट जिलेबी मेकर मिळतं त्यांनी जिलेबीचा कलर टेक्शर आकार खूप सुंदर येतो जर नसेलच तुमच्याकडं दूध पॅकेटचा वापर करूनसुद्धा तुम्ही जिलेबी बनवू शकता तर अशा प्रकारे आपली ही सगळी जिलेबी आपण ताटात काढून घेतली आहे तर बघा शंभर ग्राम पॅकेटपासनं ही आपली जिलेबी तयार झालेली आहे जिलेबी मी तुम्हाला तोडून दाखवणार आहे पूर्णपणे पाकमध्ये गेलेला आहे आणि ही जिलेबी अतिशय कुरकुरीतसुद्धा आहे तर खूप छान आपली जिलेबी तयार आहे नक्की ट्राय करून बघा आणि नवीन वर्षाची सुरुवात गोड खाऊन करा तर ही इंस्टंट गिट्सची जिलेबी एकदा ट्राय केल्यानंतर नक्की कळवायला विसरू नका परफेक्ट मेजरमेंटसहित मी तुम्हाला ही जिलेबी बनवून दाखवलेली आहे जर तुम्हाला आपली रेसिपी आवडलीच तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका सोबतच घंटीचं ऐकून दिले त्यालाही क्लिक करा म्हणजे कुठलंही नोटिफिकेशन मिस करणार नाही